सुरुवातीला एक मोठी बातमी. मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची बैठक संध्याकाळी 5 वाजता छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती आयोजित करण्यात आलेली आहे. मराठा आंदोलनानंतर ओबीसी आंदोलन सुद्धा पेटणार का असा प्रश्न आहे, कारण ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांची आज बैठक छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. छगन भुजबळांनी तातडीची बैठक बोलावली आहे मुंबईमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता. भुजबळांच्या बंगल्यावरती संध्याकाळी ही बैठक होणार असून मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी आंदोलन सुद्धा पेटणार का किंवा आजच्या बैठकीमध्ये ओबीसी आंदोलनासंदर्भातली पुढची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती मिळते. आणि त्यासाठी भुजबळांच्या बंगल्यावरती आज संध्याकाळी 5 वाजता ओबीसी आंदोलनासंदर्भात एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. छगन भुजबळ यांनी ही बैठक बोलावली आहे. भुजबळांच्या बंगल्यावरती संध्याकाळी 5 वाजता राज्यातल्या प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. आणि त्यानंतर छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या संदर्भातली अधिक माहिती घेऊया. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. चंद्रकांत, आजच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीविषयी काय माहिती? श्वेता, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मराठा आंदोलन उभं राहत होतं त्यावेळेस सातत्याने शासनाकडनं ओबीसी बांधवांना आश्वासन दिलं जात होतं की मराठा आरक्षण देताना, मराठा बांधवांना आरक्षण देताना कुठेही ओबीसीवर अन्याय केला जाणार नाही. पण कालच्या जे आर मध्ये सगळे सोरे या शब्दाचा समावेश करून सरकारने एका अर्थाने मराठा बांधवांची कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी केली, अतिक्रमण केलं, असं अशी भावना ओबीसी बांधवांकडून व्यक्त होते. एक प्रकारे सरकारने आपला शब्द पाळलेला नाही असं ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे. म्हणून आज भुजबळांनी तातडीची बैठक बोलावली, आमची फसवणूक केली तुम्ही, आम्हाला शब्द दिलेला पाळलेला नाही, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्याला आमची काही हरकत नाही, पहिल्यापासून ओबीसी बांधवांची भावना आहे. पण सरकारने ते पाळलं नाही, कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसी आरक्षणामध्ये घुसवलंय. म्हणून आता इथून पुढे या आरक्षणाला ऑब्व्हियसली ओबीसी बांधवांना अन्याय होणार आहे, कारण मोठा भाऊ मराठा बांधव समाज जर ओबीसी मध्ये घुसला तर साहजिक ओबीसी बांधवांना ते आरक्षण मिळणार नाही, त्यांच्या ताटात ते वाटेकरी होतील. म्हणून हे थांबवण्यासाठी हरकती सूचना जर घेतल्याच जातील ओबीसी संघटनांकडनं, पण हे आंदोलन पुढे कसं वाढवायचं? आताही मेळावे होतात, जसं मराठा समाजाने आक्रमक आंदोलन उभं केलं तसं ओबीसी समाज हे आक्रमक आंदोलन उभं करण्याच्या दिशेने आजच्या बैठकीत निश्चित चर्चा होऊ शकते, त्याची रणनीती ठरू शकते. भुजबळ आणखी इतर सर्व पक्षीय नेते, पडळकर असतील, नंतर तिकडे हाके असतील, ही सगळी मंडळी, टीपी मुंडे असतील, ही सगळी या बैठकीत सामील होतात. पुढच्या ओबीसींच्या आंदोलनाची दिशा निश्चित होते. चंद्रकांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.